नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 5व्या टॉपिकविषयी आपण माहिती पाहत आहोत. यापूर्वी 4 व्हिडिओ आपण पाहिले असतील आणि आजचा हा 5वा व्हिडिओ आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण नेक्स्ट पॉइंट या पाठामधील उर्वरित भाग पाहणार आहोत, तो म्हणजे व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. आता व्हॅलन्सी आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय हे समजून घेण्याआधी मागच्या व्हिडिओमध्ये 4थ्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉईंट विचारात घेतले होते अगदी थोडक्यात सारांशाने आपण बघूयात. यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स हा कन्सेप्ट आपण पाहिला होता. यामध्ये बोर्स ॲटॉमिक मॉडेलच्या आधारे इलेक्ट्रॉन्स हे ॲटमचं जे न्यूक्लियस आहे त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये फिरतात हे आपण पाहिलं. त्या शेलला आतून बाहेर म्हणजे न्यूक्लियस इथं असेल तर पहिलं शेल, त्यानंतर दुसरं शेल, तिसरं शेल याप्रमाणे नंबर दिले होते आणि त्यानुसार त्याला नावं पण दिली होती. पा तुम्हाला आठवत असेल KLMN याप्रमाणे नावं दिली होती. ठीक आहे, आणि या प्रत्येक शेलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसतात याविषयी आपण माहिती घेतली होती. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो इथे दिसतो आपल्याला, 2N² हा कसा वापरायचा आणि प्रत्येक शेलमध्ये मॅक्झिमम इलेक्ट्रॉन किती असतात याविषयी आपण कॅल्क्युलेशन केलं होतं. हा तक्ताही पूर्ण केला होता तुमच्या लक्षात असेल. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन ऑफ एलिमेंट्स हा भाग आपण पाहिला होता. यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी प्रत्येक शेलची किती असते आणि त्या माहितीच्या आधारे आपण फॉर्म्युला वापरून काही एलिमेंटची इथे लिस्ट दिलेली आहे आणि त्याशिवाय त्याचं सिम्बॉल आणि इलेक्ट्रॉन नंबर जो आहे ॲटममध्ये त्याची पण माहिती दिली होती. त्याच्या आधारे प्रत्येक शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आणि शेवटी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन इन द न्यूमेरिकल फॉर्म, म्हणजे पहिल्या शेलमध्ये एक आहे, दुसऱ्या पहिल्या शेलमध्ये दोन आहेत, पहिल्यामध्ये दोन आणि दुसऱ्यात एक, याप्रमाणे प्रत्येक या एलिमेंटच्या बाबतीत हा जो चार्ट आहे तो तुम्हाला पूर्ण करायला मी सांगितलं होतं, त्याची माहिती आपण घेतली होती. आणि त्यानंतर काही नमुन्यादाखल सोडियमच्या बाबतीत डिस्ट्रीब्युशन कसं होतं, मॅग्नेशियमचं कशा पद्धतीने होईल याची आपण चर्चा केली होती. आणि आज मित्रांनो आपण नेक्स्ट पॉईंट सुरू करतोय, तो म्हणजे व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. ज्यावेळेला आपल्याला ॲटम म्हणजे काय, मॉलिक्युल म्हणजे काय लक्षात आलं, त्यानंतर एलिमेंट आणि कंपाऊंड हे जे दोन कन्सेप्ट आहेत हे आपल्याला व्यवस्थित कळले पाहिजेत. एलिमेंट ज्याला मराठीमध्ये आपण मूलद्रव्य असं म्हणतो आणि जे कंपाऊंड आहे ते त्याचं संयुक्त रूप असतं, म्हणजे काही एलिमेंट्स एकत्र येतात आणि त्यापासून कंपाऊंड तयार होतं. हे ज्यावेळेला आपण कंपाऊंड तयार होतं किंवा संयुग तयार होतं असं म्हणतो, ह्यावेळेला जे एलिमेंट्स आहेत किंवा त्यांचे जे ॲटम आहेत हे इलेक्ट्रॉन देतात किंवा इलेक्ट्रॉन घेतात किंवा काही वेळेला ते भागीदारी करतात. ही इलेक्ट्रॉनची जी देवाणघेवाण आहे हे कशा पद्धतीने होते त्यानुसार ही व्हॅलन्सी ठरत असते. ठीक आहे, आपण हा कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेऊयात. म्हणजे ज्यावेळेला दोन एलिमेंट्स एकत्र येतात किंवा ॲटम एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये जे बॉन्ड तयार होतात केमिकल बॉन्ड, तर या केमिकल बॉन्डच्या संख्येनुसार आपण त्याची व्हॅलन्सी ठरवत असतो. ठीक आहे, आपण एक एक करून हा पॉईंट बघूयात. सध्या आपण जो पॉईंट बघतोय तो म्हणजे व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन. व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन पहा, वी हॅव सीन इन द लास्ट चॅप्टर दॅट व्हॅलन्सी मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म बाय अन ॲटम. एखाद्या ॲटमनं किती केमिकल बॉन्ड तयार केले त्याला त्याची व्हॅलन्सी असं म्हणतो. वी अल्सो सॉ दॅट जनरली द व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट रिमेन्स कॉन्स्टंट इन इट्स कंपाऊंड्स. म्हणजे एखादा एलिमेंट जर विचारात घेतली तर त्याची व्हॅलन्सी ही स्थिर असते, कॉन्स्टंट असते, त्या विशिष्ट प्रकारचं कंपाऊंड तयार होत असताना त्यामध्ये बदल होत नाही. ठीक आहे, त्यानंतर इथं जी डायग्रॅम दिसते याची चर्चा आपण मागच्या तासाला केली आहे मित्रांनो. आता आपण सध्या पुढचा पॉईंट बघतो, तो म्हणजे कॅन यू रिकॉल, म्हणजे आपल्या पूर्वज्ञानावरती आधारित काही इथं प्रश्न विचारले आहेत, आपल्याला त्याच्याविषयी काय माहिती सांगता येते आपण बघूयात. यूज द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म्युले टू डिटरमाइन द व्हॅलन्सीज ऑफ HClOSNCBrIandNa. म्हणजे हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, कार्बन, ब्रोमिन, आयोडीन आणि सोडियम या एलिमेंटच्या बाबतीत आपल्याला त्याची फॉर्म्युला जो आहे त्याच्या आधारे व्हॅलन्सी ठरवायची. आपलं इंटेन्शन काय व्हॅलन्सीबद्दलचं आहे. आता हे नेमकं कसं ठरवता येईल बघा. आता या प्रत्येकाच्या व्हॅलन्सी सांगण्यासाठी इथं जो मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलेला आहे त्याचा आधार घेऊन आपण हे व्हॅलन्सीबद्दलचा विचार करणार आहे. ठीक आहे, इथं H2 असं लिहिलं आहे. H2 म्हणजे काय झालं की हायड्रोजन जे दोन ॲटम आहेत ते एकत्र येत आहेत आणि मॉलिक्युल तयार होतोय. म्हणजे एका हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजनची जोडणी होते, एकच इलेक्ट्रॉन शेअर केला जातो त्याच्यामध्ये, म्हणून आपल्याला त्याची व्हॅलन्सी एक आहे असं म्हणता येईल. याची खरं तर माहिती आपण मागील इयत्तेमध्ये घेतली आहे. आपल्याला काय काय आठवतं बघा,
HCl, HCl मध्ये H ची व्हॅलन्स एक आता मी बोललो त्याप्रमाणे Cl हा एक इलेक्ट्रॉन ह्याच्याशी शेअर करतो म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी एक झाली. H2O म्हणजे एका ऑक्सिजन बरोबर एक व्हॅलन्सी असणारे दोन हायड्रोजन जोडले जातात, याचा अर्थ ऑक्सिजनची व्हॅलन्सी आपल्याला काय म्हणता येईल, दोन आहे. त्यानंतर H2S सेम याच प्रमाण आहे, पा दोन हायड्रोजन एका सल्फरला जोडले जातात म्हणून सल्फरची व्हॅलन्सी दोन आहे. NH3 आता NH3 म्हणतो याचा अर्थ तीन हायड्रोजनचे ॲटम हे एका नायट्रोजनला जोडले जात आहेत म्हणजे नायट्रोजनची व्हॅलन्सी काय झाली, तीन. मला वाटतं काही मित्र लक्षात पण आलं असेल की जो जोडीदार ॲटम आहे त्याच्यामध्ये असणारी तर जो नंबर आहे तेवढी व्हॅलन्सी याची असते, लक्षात येत आहे. त्याप्रमाणे CH4 इथं कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती किती सांगता येईल मग, चार, बरोबर आहे. त्यानंतर ब्रोमिन बघा, एकच हायड्रोजनची आवश्यकता ब्रोमिनच्या बरोबर कंपाऊंड तयार करण्यासाठी म्हणजे ब्रोमिनची व्हॅलन्सी BR ची व्हॅलन्सी 1 आहे. त्यानंतर HI आयोडीनची व्हॅलन्सी पण एक असेल आणि NaOH इथं सुद्धा एच एकच जोडला जातोय NA बरोबर सोडियम बरोबर म्हणून सोडियमची व्हॅलन्सी एक आहे, ठीक आहे. यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण बघूयात नेक्स्ट, तो म्हणजे नेक्स्ट जो पार्ट आहे तो यूज युअर ब्रेन पॉवर, म्हणजे आपल्याला काही पूर्वज्ञानावरती आधारित प्रश्न विचारलेत आणि त्यांची उत्तरं आपल्याला बघायचे आहेत. मित्रांनो, माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही थोडंसं रिकॉल करून तुम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करा की जेणेकरून आपल्याला ते समजायला किंवा लक्षात ठेवायला सोपं जाईल. व्हॉट आर द सिम्बॉल्स यूज्ड फॉर द शेल्स विच अकोमोडेट द इलेक्ट्रॉन्स इन अ व्हेरियस ॲटम्स. ॲटममध्ये जे वेगवेगळे शेल्स आहेत, तुम्हाला आठवत असेल तर बघा ॲटमचा जो न्यूक्लियस आहे तो मध्यभागी आहे, त्यानंतर फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल आपण बोललो होतो, बरोबर आहे. पहिलं जे शेल आहे त्याला काय नाव दिलं होतं, तर ABCD आपल्याला माहीत आहे. त्यापैकी के पासून आपण हे जे शेल आहे त्याला नंबर देतो, पहिल्याला K, L, M आणि N याप्रमाणे, लक्षात येत आहे. जर नेमकं आठवत नसेल तर आपण थोडीशी डायग्रॅम बघूयात जेणेकरून मागच्या तासाल जी चर्चा केली होती त्याच्या आधारे या जे शेलची नावं आहेत ते आपल्याला सांगता येईल. हे पाहिजे दिलेलं आहे, फर्स्ट जे शेल आहे त्याला के, सेकंडसाठी एल, थर्डसाठी एम आणि फोर्थसाठी एन याप्रमाणे आपण त्या शेलला नावं दिलेली असतात, ठीक आहे. मला वाटतं हे तुमच्या आत्ता नक्की लक्षात आलं असेल. म्हणजे इथं काय सांगता येईल आपल्याला, व्हॉट आर द सिम्बॉल्स यूज्ड फॉर द शेल्स, तर K, L, M, N दीज आर द सिम्बॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण पुढचा. पुढचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे इथं दिलाय, व्हॉट इज द सिम्बॉल अँड ऑर्डिनल नंबर ऑफ द इनर मोस्ट शेल. ऑर्डिनल नंबर याचा अर्थ क्रमांक, न्यूक्लियसला लागून जे शेल आहे त्याला आपण ऑर्डिनल नंबर फर्स्ट शेल म्हणतो आणि त्याला सिम्बॉल काय, तर के हे सिम्बॉल आहे, ठीक आहे. मला वाटतं हा कन्सेप्ट नक्की सोपा आहे, आता मी सांगितलं त्याच्या आधारे दोन्हीची उत्तरं तुम्हाला देता येतील. राईट द सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन इन द शेल ऑफ अ फ्लोरिन ॲटम. फ्लोरिनच्या बाबतीत इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन काय आहे हे आपल्याला सांगायचं, सिम्बॉल ऑफ अ इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन. आता हे ज्यावेळी उत्तर आपल्याला द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मागच्या तासाला किंवा मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला जो चार्ट आहे तो बघावा लागेल फ्लोरिन ॲटमच्या संदर्भात असणारा. आपण जो आधी पाहिलेला चार्ट आहे एकदा परत बघूयात. पाहिजे फ्लोरिन या चार्टमध्ये कुठं दिसतं आपल्याला, फ्लोरिन इथं आहे. एकूण इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 9 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपल्याला माहीत आहे पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जर इथं दोन इलेक्ट्रॉन्स असतील, मी जस्ट लिहितो म्हणजे आपल्याला ते समजायला सोपं जाईल. पहा फ्लोरिनमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्यानंतर पहिल्या ऑर्बिटमध्ये असतील, त्यानंतर उरलेले पुढचे आपण कॅल्क्युलेट करू, 9 मधून 2 गेले, राहिले किती, 7, म्हणजे सेकंड ऑर्बिट जे आहे त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील, 7 इलेक्ट्रॉन्स, लक्षात येत आहे. म्हणजे 7 आणि 2, 9 झाले. याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला इथं काय लावलं गेलं, तर 2 त्यानंतर कॉमा आणि नंतर 7 हे झालं त्याचं डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, तिसरा जो आहे तो आता फ्लोरिन ॲटमचा पाहिला, त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो चौथा प्रश्न आहे, विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ अ फ्लोरिन. आत्ता आपण फ्लोरिनबद्दल माहिती घेतली, आउटर मोस्ट शेल म्हणजे काय, तर एकूण त्याच्यामध्ये 9 इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं 9 इलेक्ट्रॉन जर असतील तर पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असणार आहे, परत एकदा बघा, फ्लोरिन इथं 2 असेल, नंतरच्या ऑर्बिटमध्ये 7 असेल, म्हणजे लास्ट ऑर्बिट हे एल ऑर्बिट असेल किंवा शेल जे आहे ते लास्ट शेल एल असेल आणि त्याच्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पाचवा तो म्हणजे विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ अ सोडियम ॲटम. सोडियम ॲटमच्या दृष्टीने आउटर मोस्ट शेल कोणतं,
परत तो चार्ट आपल्याला उपयोगात येईल ज्याच्या आधारे सांगता येईल सोडियम फाइंड आउट करा बघा सोडियम सोडियम कुठे आहे इथे आहे सोडियम इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 11 इलेक्ट्रॉन आहेत आता 11 इलेक्ट्रॉन म्हटले तर आपल्याला डिस्ट्रीब्यूशन कसं लिहिता येईल बघा पहिल्या शेलमध्ये इथं दोन असतील बरोबर आहे 11 तून 2 गेले 9 राहिले 9 पैकी 9 इथे लिहिता येतील का नाही कारण या ऑर्बिटमध्ये 8 जास्त असेल लिहू शकतो इथं 2 इथं 8 झाले किती कमी पडतात 11 व्हायला 1 शिल्लक आहे बरोबर 8 आणि 2 10 आणि 1 म्हणजे या शेलमध्ये या म्हणजे कोणत्या तर एम शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल बरोबर आहे म्हणजे लास्ट ऑर्बिट कोणतं झालं किंवा लास्ट शेल कोणतं झालं एम हे लास्ट शेल आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे 1 आहे ठीक आहे मला वाटतं हा पण प्रश्नाचं उत्तर जे आहे तुम्हाला कळालं असेल त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच इज द आउटर मोस्ट शेल ऑफ हायड्रोजन ॲटम हायड्रोजन ॲटमचं लास्ट किंवा आउटर मोस्ट शेल कोणतं आहे हायड्रोजन ॲटममध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ह्या डायग्राममध्ये आपण पाहिलं एकच इलेक्ट्रॉन आहे जर एक इलेक्ट्रॉन असेल तर फर्स्ट ऑर्बिटमध्ये तो असेल म्हणजे फर्स्ट ऑर्बिट हेच लास्ट ऑर्बिट असेल किंवा नाव सांगायचं झालं तर के शेल हे त्याचं लास्ट ऑर्बिट असेल ठीक आहे मला वाटतं ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की कळाली आहेत आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊयात नेक्स्ट जो आहे तो पॉईंट म्हणजे कन्सेप्ट रिगार्डिंग द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट केमिकल बॉन्ड इन कंपाऊंड गेट द क्लेरिफाईड फ्रॉम द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन व्हॅलन्सी जी आहे त्याच्याबद्दलची आयडिया किंवा त्याची कल्पना आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशनवरती वरून येते म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन जर माहीत असेल तर लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येचा रेफरन्स घेऊन आपण व्हॅलन्सी ठरवू शकतो आणि त्याचीच माहिती डिटेलमध्ये आपण आता पाहणार आहोत ॲटम फॉर्म्स केमिकल बॉन्ड्स बाय युझिंग द इलेक्ट्रॉन ऑफ आउटर मोस्ट शेल मी आता सांगितलं पहा हा भाग खूप महत्त्वाचा आहे आउटर मोस्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या आधारे केमिकल बॉन्ड जे आहेत ते तयार होत असतात व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड बाय द कॉन्फिग्युरेशन ऑफ इट्स आउटर मोस्ट शेल व्हॅलन्सी ठरवताना आउटर मोस्ट जे शेलचं जे कॉन्फिग्युरेशन आहे हे खूप महत्त्वाचं आहे देअरफोर द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स शेल हे वाक्य आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कोणतं वाक्य परत एकदा बघा द आउटर मोस्ट शेल इज कॉल्ड द व्हॅलन्स शेल आउटर मोस्ट शेललाच आपण काय म्हणतो व्हॅलन्स शेल म्हणतो का म्हणतो तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते लास्ट शेलमध्ये आहेत किंवा लास्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार आपण व्हॅलन्सी ठरवत असतो ऑल्सो द इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल आर कॉल्ड ॲज अ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स मी आता बोललो की लास्ट शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला काय म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स नेक्स्ट बघूयात आपण इट कॅन बी सीन दॅट द व्हॅलन्सी ऑफ अन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन दॅट ॲटम आता सांगितलं मी की व्हॅलन्सी ठरवताना लास्ट शेलमध्ये जी इलेक्ट्रॉनची संख्या आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे बघा परत एकदा वाक्य बघा इट कॅन बी सीन दॅट द व्हॅलन्सी ऑफ अन ॲटम इज रिलेटेड टू द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय तर त्या ॲटमच्या लास्ट ऑर्बिटमध्ये एक्सटर्नल जे ऑर्बिट आहेत त्यात किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती डिपेंड करतंय लेट अस फर्स्ट लुक ॲट द इलेमेंट्स हेलियम अँड निऑन हेलियम आणि निऑनच्या बाबतीत जर आपण विचार केला तर काय आढळतंय ॲटम्स ऑफ बोथ दीज गॅसेस एलिमेंट डू नॉट कंबाईन विथ एनी अदर ॲटम हेलियम आणि निऑन जे आहेत हे दुसऱ्या कुठल्याही ॲटम बरोबर रिॲक्ट होत नाहीत किंवा कंबाईन होत नाहीत दीज एलिमेंट्स आर केमिकली इनर्ट आणि ते कुणाबरोबरही रिॲक्ट होत नाहीत म्हणून या दोन्हीला म्हणजे कुणाला तर हेलियम आणि निऑनला आपण काय म्हणतो केमिकली इनर्ट इनर्ट म्हणजे ॲक्टिव्ह नसलेले क्रियाशील नसलेले इट मीन्स दॅट देअर व्हॅलन्सी इज झिरो आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यावेळेला एखादा ॲटम दुसऱ्यावर रिॲक्ट होत नाही केमिकल बॉन्ड तयार होत करत नाही त्यावेळेला आपण काय म्हणतो इनर्ट म्हणतो आणि अशा इनर्ट एलिमेंटच्या बाबतीत व्हॅलन्सी किती असते तर झिरो असते का तर इलेक्ट्रॉन देत पण नाहीत आणि इलेक्ट्रॉन घेत पण नाहीत त्यामुळं त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात हेलियम ॲटम कंटेन्स टू इलेक्ट्रॉन्स विच आर अकोमोडेटेड इन द फर्स्ट शेल के हेलियमचा जर विचार केला तर हेलियमच्या बाबतीत किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात आपण हेलियमची डायग्राम बघा इथे दिली आहे ॲटमची लगेच लक्षात येईल तुमच्या हेलियममध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत याचा अर्थ त्याचं जे आउटर मोस्ट शेल आहे ते फर्स्ट शेल आहे म्हणजे फर्स्ट शेल हेच आउटर मोस्ट शेल आहे आणि हे पहिलं जे शेल आहे की ज्याच्यात मॅक्झिमम दोन इलेक्ट्रॉन्स असतात ते फुलफिल झालं आहे बरोबर आहे म्हणजे ह्याचं जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ते त्याचं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे असं आपण अर्थ घेऊ शकतो देन सी द टेबल 5.7 हेलियम हॅज ओनली 1 के शेल अँड दॅट कंटेन्स इलेक्ट्रॉन अँड द सेम इज ऑल्सो द आउटर मोस्ट शेल आता हे चार्टमध्ये आपण बघू शकतो आणि ह्या डायग्राममध्ये पण पाहिलं
हिलियमचा जर विचार केला इथं बघा चार्ट मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि के शेल मध्येच ते दोन इलेक्ट्रॉन्स आहेत जे पहिले शेल आहे ज्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी दोन इलेक्ट्रॉनची आहे आणि ते हे इथं कंप्लीट आहे ठीक आहे. आता जर हे शेल कंप्लीट असेल तर त्याला इलेक्ट्रॉन देण्याची किंवा इलेक्ट्रॉन घेण्याची आवश्यकता नाही म्हणून तो कुठल्याही इतर एलिमेंट बरोबर किंवा ॲटम बरोबर इलेक्ट्रॉन देत घेत नाही किंवा शेअर करत नाही म्हणून तो इनॲक्टिव्ह आहे. लक्षात येते आपण हेलियमला इनर्ट का म्हणतोय तर तो इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत नाही म्हणून केमिकल रिॲक्शन होत नाही. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी दॅट इज 2n² ऑफ अ के शेल इज 2. आता मी सांगितलं तुम्हाला के जे शेल आहे या फॉर्म्युल्याने जर विचारत घेतलं तर त्याची कॅपॅसिटी किती आहे 2 आहे म्हणजे फर्स्ट ऑर्बिटची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी 2 आहे. सो दिस इंडिकेट दॅट द आउटर मोस्ट शेल ऑफ हेलियम इज कम्प्लिटली फील्ड. याचा अर्थ काय झाला की हेलियमच्या दृष्टीनं त्याचं पहिलं ऑर्बिट किंवा शेल हे लास्ट आहे आणि त्यात दोन इलेक्ट्रॉन पाहिजे ते फुलफिल आहे. इट इज सेड दॅट हेलियम इज अन इलेक्ट्रॉन डुप्लेट. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे किंवा विधान आहे कन्सेप्ट आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. हेलियम हॅज काय इलेक्ट्रॉन डुप्लेट. याचा अर्थ काय की हेलियम हा रासायनिकदृष्ट्या इनर्ट आहे कारण त्याचं लास्ट ऑर्बिट म्हणजेच फर्स्ट ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत आणि तो सॅटिस्फाय आहे बरोबर आहे त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देत घेत नाही. लास्ट ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून त्याला डुप्लेट म्हणायचं. तुम्ही ऐकलं असेल मोनो डाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्झा त्या पद्धतीनं मोनो डुप्लेट लक्षात येत आहे तसं ऑक्टेट असे आपण टर्म बघणार आहोत. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द इनर्ट गॅस न्यूऑन कंटेंट टू शेल दॅट इज के अँड एल. आता आणखीन एका आपण एलिमेंटचा विचार करतोय न्यूऑन. परत एकदा जस्ट टेबलमध्ये आपण बघूयात म्हणजे पटकन आपले कन्सेप्ट लक्षात येईल. न्यूऑन कुठं आहे आई तर न्यूऑन न्यूऑनमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. 10 म्हणजे मांडणी कशी होईल बघा. परत एकदा फर्स्ट ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन इथं किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन 8 आणि 2 10 झाले. सॉरी मी ठिकाण चुकतो इथं लिहायला मी करेक्शन करतो माझ्या सांगण्यामध्ये काही इथं चूक होती आहे. हे 8 आणि 2 मी कॅन्सल करतो. आपण जे विचार करतो तो न्यूऑनचा म्हणजे इथं आपल्याला लिहायला पाहिजे ठीक आहे. आता इथं न्यूऑनमध्ये एकूण इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. इथं पहिल्या ऑर्बिटमध्ये शेलमध्ये 2 असतील दुसऱ्यात 8 असतील. आता नीट बघा 8 आणि 2 10 इथं काय झालं तर न्यूऑनच्या बाबतीत जे सेकंड शेल आहे एल शेल आहे त्याची जी कॅपॅसिटी आउटर मोस्ट शेल काय झालं याच्या बाबतीत एल झालं आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. जर 8 इलेक्ट्रॉन असतील लास्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच्या दृष्टीने म्हणलं तर काय झालं याची व्हॅलन्सी 0 झाली. तो इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा घेणार नाही. काय देणार घेणार नाही तर लास्ट ऑर्बिट हे कम्प्लीट आहे सॅटिस्फाय आहे किंवा त्याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे ठीक आहे. ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे तो इलेक्ट्रॉन देणार किंवा घेणार नाही ठीक आहे. आपण ही माहिती बघूयात जस्ट एक सेकंद. 5.7 शोज दॅट व्हॅलन्सी शेल ऑफ अ न्यूऑन इज कम्प्लिटली फील्ड. आता आपण बघितलं की व्हॅलन्सी शेल जे आहे म्हणजे दुसरं शेल जे आहे त्याची व्हॅलन्सी किंवा इलेक्ट्रॉन हे पूर्ण आहेत. इट इज सेड दॅट न्यूऑन हॅज इलेक्ट्रॉन ऑक्टेट. आता ही टर्म आपण लक्षात घ्यायचं आहे. इलेक्ट्रॉन ऑक्टेट जे आहे ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे कोणाच्या बाबतीत सांगतो आपण हे न्यूऑनच्या बाबतीत. न्यूऑनचं इलेक्ट्रॉन ऑक्टेट कम्प्लीट आहे. सो ऑर्गॉन इज अन इनर्ट गॅस हॅविंग द इलेक्ट्रॉन इन द शेल्स के एल अँड एम. आता आपण नेक्स्ट एलिमेंटकडे जातो न्यूऑन नंतर ऑर्गॉन. ऑर्गॉनच्या बाबतीत काय झालंय तर त्याच्यामध्ये तो पण इनर्ट गॅस आहे. इनर्ट गॅस म्हणजे क्रियाशील नाही त्याला राजवायू असं आपण मराठीमध्ये म्हणतो. तर तसं का झालंय त्याच्यामध्ये के एल आणि एम तिन्ही शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. द इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ एम शेल इज 2 × 3² म्हणजे 18. हवेवर इन ऑर्गॉन देर आर ओनली 8 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल दॅट इज एम. सी द टेबल. पहा आपण कुठल्या एलिमेंटचा विचार करतोय ऑर्गॉनचा आणि त्याचं जे एम शेल आहे एम शेलच्या बाबतीत काय 8 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते एम सेलमध्ये कम्प्लीट झालेले आहे ठीक आहे. आता ही जी माहिती सांगितली ऑर्गॉनबद्दलची परत एकदा टेबल बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. ऑर्गॉन हे पाहिता किती इलेक्ट्रॉन्स आहेत 18 आहेत. 18 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याचे डिस्ट्रीब्युशन कसं होईल बघा. 18 इलेक्ट्रॉन म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 सेकंडमध्ये 8 8 आणि 2 झाले किती कमी आहेत 8
म्हणजे हे उरलेले 8 कुठे असतील, थर्ड शेल मध्ये असतील, करेक्ट। मग आता हे जे थर्ड शेल आहे म्हणजेच कुठलं आहे, एम शेल आहे। मग एम शेल मध्ये लास्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा ऑक्टेट कंप्लीट आहे। ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजे याला इलेक्ट्रॉन देणे घेण्याची आवश्यकता नाही, म्हणून ऑर्गॉन हा इनर्ट गॅस आहे। लक्षात येत आहे, मला वाटतं हा कन्सेप्ट नक्की आपल्याला कळाला असेल। आपण निऑन ऑर्गॉन यांच्या बाबतीत बघितलं की ते इनर्ट गॅसेस आहेत, का आहेत, आउटर सेलचं ऑक्टेट कंप्लीट आहे। फ्रॉम दिस इट इज अंडरस्टूड दॅट द बॅलन्स इज झिरो व्हेन इन इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर द डुप्लेट इज कम्प्लीट। वा, हे अतिशय महत्त्वाचं एक कन्क्ल्युजन आपण इथं शेवटी एक्सप्लेनेशनमध्ये सांगतोय। काय सांगतोय इथं नेमकं, ठीक आहे, जर समजा इलेक्ट्रॉनचं बाबतीत जर मांडणी अशी असेल की त्याचं जे लास्ट ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन किंवा 8 इलेक्ट्रॉन जर असतील, म्हणजे ऑक्टेट किंवा डुप्लेट जर असेल पूर्ण, तर ते एलिमेंट किंवा तो ॲटम इलेक्ट्रॉन देवाणघेवाण करत नाही, म्हणून त्याची व्हॅलन्सी ही झिरो असते, ठीक आहे। द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ एलिमेंट्स अदर दॅन द इनर्ट गॅस दॅट इज टेबल 5.7 शो दॅट दे डू नॉट हॅव इलेक्ट्रॉन ऑक्टेट ऑर देअर इलेक्ट्रॉन ऑक्टेट आर इनकम्प्लीट। बघा, आता याच्यामध्ये काय सांगितलंय की जर समजा हे इनर्ट बाबतीत म्हणजे इनर्ट गॅसेस जर सोडले तर इतर एलिमेंटच्या बाबतीत, आता हा जर चार्ट पूर्ण केलेला तुमच्या नजरेसमोर असेल तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये ठराविक काही ॲटम आहेत की न्यूऑन असेल किंवा ऑर्गॉन असेल, तर यांच्या बाबतीत त्यांचं ऑक्टेट जे आहे ते कम्प्लीट आहे, मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं। आणि जर ऑक्टेट कम्प्लीट असेल तर ते रिॲक्शन होत नाहीत, पण उरलेले जे एलिमेंट्स आहेत आता सांगितल्याप्रमाणे हेलियम न्यूऑन आणि ऑर्गॉन सोडले तर त्यांचं मात्र ऑक्टेट कम्प्लीट नाही। मग आता ऑक्टेट कम्प्लीट नसेल तर ते काय प्रयत्न करतील, ऑक्टेट कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतील, ओके। सो रिगार्डिंग हायड्रोजन इट कॅन बी सेड दॅट इट्स इलेक्ट्रॉन डुप्लेट इज कम्प्लीट। हायड्रोजनच्या बाबतीत काय झालंय तर त्याचं इलेक्ट्रॉन डुप्लेट कम्प्लीट झालेलं आहे, ठीक आहे। नेक्स्ट, ॲटम ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट द इनर्ट गॅसेस हॅव टेंडन्सी टू कंबाईन विथ अदर ॲटम्स, मीनिंग दॅट दे हॅव अ नॉन झिरो व्हॅलन्सी। बघा, इनर्ट गॅसेस एक्सेप्ट इनर्ट गॅसेस, इनर्ट गॅसेस जर सोडले तर इनर्ट गॅसेसशिवाय बाकीचे प्रत्येक एलिमेंट काय करतं तर ते इलेक्ट्रॉन देणं किंवा घेण्याचा प्रयत्न करतं, कारण त्याला एक तर डुप्लेट किंवा ऑक्टेट कम्प्लीट करायचं आहे, ठीक आहे। You have seen from the formulae of the molecules formed by the combination of with hydrogen, for example H2 and HCl, that valency of hydrogen is 1. अगदी सुरुवातीला आपण चर्चा केली पहा, हायड्रोजन जो आहे तो दुसऱ्या हायड्रोजन बरोबर किंवा क्लोरीन बरोबर कंबाईन होतोय। इथं हायड्रोजन काय करतोय तर एक इलेक्ट्रॉनच्या बाबतीत देवाणघेवाण किंवा शेअरिंग करतोय, म्हणून आपल्याला हायड्रोजनची व्हॅलन्सी जी आहे ती किती आहे सांगतो आपण, 1 आहे। परत एकदा बघा, हायड्रोजनच्या बाबतीत लास्ट ऑर्बिटमध्ये म्हणजेच फर्स्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे। जर 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याचं डुप्लेट कम्प्लीट करण्यासाठी काय पाहिजे, 1 इलेक्ट्रॉन पाहिजे, किंवा आहे तो 1 इलेक्ट्रॉन तो दुसऱ्याशी शेअर करेल, बरोबर आहे। म्हणून हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे, 1 आहे। द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन शोज दॅट देर इज अ 1 इलेक्ट्रॉन लेस दॅन द टू कम्प्लीट द डुप्लेट स्टेट। आता मी बोललो की हायड्रोजनच्या बाबतीत फर्स्ट ऑर्बिट म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याचं डुप्लेट कम्प्लीट होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे। सो धिस नंबर 1 मॅचेस विथ द व्हॅलन्स ऑफ हायड्रोजन विच इज ऑल्सो 1। पहा, एक हायड्रोजन विचारात घेतला, 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, दुसरा हायड्रोजन विचारात घेतला त्याला पण 1 इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणजे दोन्ही हायड्रोजनच्या ॲटमच्या दृष्टीनं 1-1 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे। मोर एव्हर इट इज लर्न दॅट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ सोडियम 281 हॅज अ 1 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल अँड दॅट इज द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज ऑल्सो 1 ॲज सीन फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl NaH। लक्षात येत आहे, सोडियमच्या बाबतीत जर विचार केला, इथं बघा हे परत दाखवलेलं आहे, सोडियमची जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते 281 आहे, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ तो इलेक्ट्रॉन शेअर करू शकतोय, म्हणून लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे। आता इथं लक्षात काय घ्यायचं आहे तर सोडियमची व्हॅलन्सी किती आहे, तर ही 1 आहे। लक्षात येत आहे, जसं आपण हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे असं म्हणतो तशी सोडियमची व्हॅलन्सी सुद्धा 1 आहे। म्हणून काय होतंय तर 1 सोडियम आणि 1 क्लोरीन एकत्र येतात, 1 सोडियम आणि 1 हायड्रोजन एकत्र येतात, कसे एकत्र येतील तर ते इलेक्ट्रॉन शेअर करतात।
इट मीन्स दैट देर इज अ सम रिलेशन बिटवीन द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट एंड द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलन्स शेल. आत्ताच्या एक्सप्लेनेशनवरून आपल्याला काय कळतं आहे, तर रिलेशन बिटवीन, देर इज अ रिलेशन बिटवीन द व्हॅलन्स, बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स शेलमध्ये, म्हणजे काय तर लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे आणि त्याची आणि व्हॅलन्सीचा खूप जवळचा संबंध आहे किंवा त्याच्यावरती ते डिपेंड करत आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघूयात, तो जो पॉईंट आहे तो म्हणजे यूज युअर ब्रेन पॉवर. काही माहिती आपल्याला दिले, विचारलेली, ते बघूयात. द फॉलोइंग टेबल 5.9 शोज मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स फॉर्म बाय सम एलिमेंट्स. काही एलिमेंट्सपासून तयार झालेले कंपाऊंड्स दिलेले आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स, म्हणजे ॲटम्स एकत्र आले आणि त्यापासून कंपाऊंड तयार झाले. राईट द व्हॅलन्सी ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट ऑप्टेन फ्रॉम देम अँड अल्सो देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड द नंबर ऑफ देअर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द एम्प्टी स्पेसेस. म्हणजे एकंदरीत काय, तर इथं दिलेले एलिमेंटचे सिम्बॉल आहेत. हा टेबल बघा, टेबल 5.9, ह्या टेबल कशाशी रिलेटेड आहे, तर रिलेशनशिप बिटवीन व्हॅलन्सी अँड द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपला फोकस काय, तर व्हॅलन्स शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या आणि व्हॅलन्सी याच्यामध्ये काय सहसंबंध आहे हे आपण लक्षात घेतो आहे, ठीक आहे. त्यासाठी हा टेबल बघूयात. पहिला कॉलम आहे सिरियल नंबर, दुसरा आहे सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स, वेगवेगळ्या एलिमेंट्सचे सिम्बॉल इथे दिलेले आहेत. नेक्स्ट आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड, जे कंपाऊंड तयार होत आहे त्याचे फॉर्म्युले आहेत. त्यानंतर आहे व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट, इथं व्हॅलन्सी दिलेली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहित आहे, कॉमा देऊन आपण इलेक्ट्रॉनची मांडणी लिहित असतो. त्यानंतर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन. आणि शेवटी 8-X. आता इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सलाच आपण एक्स म्हणणार आहे, आणि इथं 8-X याचा अर्थ काय की ऑक्टेट कम्प्लीट व्हायला किती इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत हे आपण काढणार आहे. लक्षात येत आहे, एक्स म्हणजे काय, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या. आणि नंतर आपण काय काढतोय, तर इथं लास्ट ऑर्बिट म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट व्हायला किती इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत हे कसं काढता येईल, तर 8-X असणारे इलेक्ट्रॉन, 8 असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या वजा करतोय. फॉर एक्स लेस देन ऑर इक्वल टू 4, ही संख्या जी आहे ती 4 किंवा 4 कमी असते व्हॅलन्सीच्या बाबतीत, ठीक आहे. आता आपण एक एक करून बघूयात आणि बाकी जो भाग आहे तो तुम्हाला सोडवण्यासाठी त्याची मदत होईल. सिम्बॉल ऑफ एलिमेंट, त्यामध्ये पहिलं हायड्रोजन आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड, हायड्रोजन आणि क्लोरीन एकत्र येतात आणि त्यापासून काय तयार होत आहे, HCl, ठीक आहे. व्हॅलन्सी ऑफ एलिमेंट, इथं हायड्रोजनची व्हॅलन्सी किती आहे बघा, याची 1 आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एलिमेंट, हायड्रोजनमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, त्याचं पहिल्याच फक्त ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असेल. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत लास्ट ऑर्बिटमध्ये, फर्स्ट हेच लास्ट ऑर्बिट आहे, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 1. आता इथं 8-X करायची गरज नाही आहे, कारण इलेक्ट्रॉनची संख्या इतकी कमी आहे की तिथं काय होणार आहे, डुप्लेट कम्प्लीट होईल, है की नाही. त्यामुळे 2-1 व्हॅलन्सी असं आपण इथं लिहू शकतो, 8 म्हणून चालणार नाही. नेक्स्ट क्लोरीन बघा, क्लोरीन HCl हे कंपाऊंड तयार होत आहे. व्हॅलन्सी ऑफ द एलिमेंट म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी किती झाली, 1 झाली. हे कशावरून कळतं आहे, तर हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 आहे, एका हायड्रोजनबरोबर 1 क्लोरीन जोडला गेला म्हणजे क्लोरीनची व्हॅलन्सी सुद्धा 1 आहे. आता हे कसं लक्षात आलं बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन क्लोरीनचं काय आहे, तर क्लोरीनचं आहे 2-8-7, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2, सेकंडमध्ये 8 आणि तिसऱ्यात 7. याचा अर्थ काय झाला की क्लोरीनच्या दृष्टीनं त्याचं ऑक्टेट म्हणजे थर्ड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन व्हायला किती इलेक्ट्रॉन कमी पडत आहेत, 1. म्हणजे ही रेडीमेड आपल्याला व्हॅलन्सी त्यांनी दिलेली, हे कुठून आलं काही जण विचारतात, एक कुठून आणलं हे आपल्याला दिलं आहे, आपण ते कसं आलं हे पुढे कॅल्क्युलेट करतोय, ठीक आहे. आपल्याला व्हॅलन्सी 1 आहे हे दिलंय, आपल्याला काय करायचं आहे, ते कशी व्हॅलन्सी 1 आली हे काढायचं आहे. आपण कसं काढू शकतो बघा, आता इथं क्लोरीनच्या बाबतीत त्याची इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, तर 17 इलेक्ट्रॉन्स असतात. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 7, बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट कॉलम काय, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 7. आता मला सांगा, 8 कम्प्लीट होण्यासाठी इथं 7 आहेत, म्हणजे किती कमी आहे. हेच पुढं कॅल्क्युलेट केलं आहे, कुठल्या, या लास्ट जे आहे ना कॉलम याच्यामध्ये, 8-X म्हणजेच 8-7, उत्तर किती आलं, 1. हे जे 1 उत्तर आलेलं आहे, सध्या इथं जे 1 लिहिलेलं आहे, हे 1 म्हणजे त्याची व्हॅलन्सी आहे की जी इथं डिनोट केलेली आहे किंवा इथं लिहिलेली आहे. लक्षात येत आहे, म्हणजे व्हॅलन्सी कशी काढता येईल याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल.
आता निऑनच्या बाबतीत बघा, निऑन जो आहे तो इनर्ड गॅस आहे मगाशी सांगितलंय, कारण त्याच्या बाबतीत ऑक्टेट डुप्लेट जे आहे ते ऑक्टेट कम्प्लीट आहे, डुप्लेट हायड्रोजनचं असतं, फक्त ऑक्टेट कम्प्लीट असेल तो इलेक्ट्रॉन देणार घेणार नाही, त्याच्यामुळे इथं काही लिहिता येणार नाही. त्यानंतर फ्लोरिनच्या बाबतीत एच एफ आहे, मग आता इथं एच एफ हायड्रोजनची व्हॅलन्स एक आहे, फ्लोरिनची सुद्धा एक आहे, पण खरं तर फ्लोरिनमध्ये एकूण इलेक्ट्रॉन्स किती आहेत, त्यांचे डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे, हे आत्ता सांगितलेल्या टेक्निकनं तुम्ही सगळे पूर्ण करणार आहात. म्हणजे हा जो चार्ट आहे तुम्ही आत्ता सांगितलेल्या मेथडनं सगळे पूर्ण करा. जर याच्यात काही डाऊट असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये तुम्ही विचारू शकताय. ठीक आहे, मला वाटतं हे तुम्हाला आजचे कन्सेप्ट जे आहेत ते सांगितलेले नक्की कळाले असतील. आत्ता आपण इथं जो दिलेला आहे यूज युअर ब्रेन पॉवर हा पॉईंट बघूयात. इन टेबल 5.9 कॉलम यू हॅव रिटन आयडेंटिफाईड द व्हॅलन्सी फ्रॉम इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युले. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या टेबल पूर्ण केल्यानंतर आपल्याला सोडवता येतील. म्हणजे मला असं तुम्हाला सांगायचं आहे की असाइनमेंट म्हणून हा टेबल कम्प्लीट करा आणि त्याच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं सोडवता येतात का ते पहा. When the number of valence electrons in an element X is 4 or less than 4, does X match with the valency of that element? एखाद्या एलिमेंटच्या बाबतीत त्याच्या ॲटममध्ये जर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये जर 4 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलन्सी 4 असेल का, म्हणजे त्याचं मॅच होईल का? नक्कीच मॅच होणार आहे. जर लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची व्हॅलन्सी सुद्धा 4 असेल. का 4 असेल? तर त्या एलिमेंटसाठी 4 इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे ऑक्टेट कम्प्लीट व्हायला. बरोबर आहे, मग एक तर तो 4 इलेक्ट्रॉन देईल किंवा 4 इलेक्ट्रॉन घेईल किंवा शेअरिंग करेल. बरोबर आहे, म्हणजे 4 त्याची व्हॅलन्सी असणार आहे. When the number of valence electrons in an element X is 4 or more than 4, does 8 minus X match with the valency of that element? How many electrons are used to complete the octet? जर समजा 8 minus X हा जो आकडा आहे तो किती सांगितलं, 4 किंवा 4 पेक्षा जास्त असेल. मित्रांनो, ऑक्टेट कम्प्लीट करणं हे मेन उद्दिष्ट आहे किंवा फायनल टार्गेट आहे. जर समजा 4 पेक्षा जास्त म्हणजे 5 इलेक्ट्रॉन असतील, तर 5 इलेक्ट्रॉन असताना 8 पूर्ण व्हायला कितीची आवश्यकता आहे, 3 आवश्यकता आहे. बरोबर आहे, मग हे 3 इलेक्ट्रॉन तो एलिमेंट घेईल, असलेले जवळचे 5 देणार नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर 8 मायनस 5 करावं लागेल आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 3. लक्षात येत आहे, म्हणजे या एलिमेंटच्या बाबतीत त्याची व्हॅलन्सी 3 असेल. आता या चर्चेवरून आपल्याला काय कळलं, फ्रॉम दिस यू विल लर्न दॅट देअर इज अ जनरल रिलेशनशिप बिटवीन द व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट अँड इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज शोन बिलो. आता नेमकं याच्यामध्ये कशा पद्धतीने रिलेशन असतं हे या टेबलमध्ये पुढच्या माहितीमध्ये दिलेलं आहे. अगदी थोडक्यात हा जो भाग आहे तो आपण बघूयात. व्हॉट इज मीन बाय द ॲटॉमिक नंबर झेड ऑफ एन एलिमेंट, मला वाटतं ह्याची चर्चा आपण केली. ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनची संख्या. ॲटॉमिक नंबर ऑफ नंबर दॅट इज झेड ऑफ सम एलिमेंट्स आर गिवन हियर. राईट डाऊन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इच ऑफ दॅम. पा, एलिमेंट जो आहे ॲटॉमिक नंबर झेड आहे, हायड्रोजनचा 1 आहे म्हणजे प्रोटॉनची संख्या 1, अर्थात इलेक्ट्रॉनची संख्या 1. कार्बनमध्ये इलेक्ट्रॉन 6 आहेत, सोडियममध्ये 11 आहेत, क्लोरीनमध्ये 17, निऑनमध्ये 7. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल, याच्या आधारे आउटरमोस्ट शेल आपण आधी एक टेबल पूर्ण केलं आहे, तुम्हाला नक्की सांगता येईल. इथं 1 आहे, लास्ट शेलमध्ये 1 असेल. इथं 6 असेल तर लास्ट शेल म्हणजे सेकंड सेल असेल. पहिल्यात जर 2 गेले तर 7 2 गेले म्हणजे लास्ट शेलमध्ये 7 2 गेल्यानंतर 4 राहतील. म्हणजे इथं जी संख्या आहे लास्ट शेलमधली, जस्ट एक सेकंद मी इथं लिहितो म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. इथं लास्ट शेलमध्ये काय झालं, 1 इलेक्ट्रॉन आहे. कार्बनच्या बाबतीत काय झालं, पहिल्यात 2 गेले म्हणजे इथं 4 असतील. सोडियममध्ये 11 आहेत, पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यात 8, 10 झाले आणि लास्टमध्ये 1 असेल. क्लोरीनमध्ये 17 आहेत, पहिल्यात 2, दुसऱ्यात 8, 10 झाले, उरले किती, 7, म्हणजे थर्ड शेलमध्ये 7. आणि निऑनच्या बाबतीत नायट्रोजनच्या बाबतीत लास्ट ऑर एकूण 7 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्यात 2 गेले म्हणजे दुसऱ्यात किती असणार आहेत, तर 5 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. बरोबर आहे, म्हणजे या पद्धतीने त्यांची लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची संख्या असेल. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ द सम एलिमेंट्स इज गिवन हियर बाय युझिंग इट राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड व्हॅलन्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स. आता इथं आपल्याला एक टेबल दिलं आहे कम्प्लीट करण्यासाठी. काय सांगितलं त्याच्यामध्ये, एलिमेंट आहेत याच्यामध्ये एल आय सी एम जी आणि ओ, म्हणजे लिथियम, कार्बन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन. ठीक आहे, लिथियममध्ये पहा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 3 आहेत, कार्बनमध्ये 6 आहेत, मॅग्नेशियम 12, ऑक्सिजन 8. याच्या आधारे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय लिहिता येईल. मित्रांनो, आपण ह्याची भरपूर चर्चा केली, तुम्हाला लक्षात आलं असेल की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपण काय करत असतो,
तर प्रत्येक शेल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या लिहितो. इथं तीन आहेत म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये किंवा शेल मध्ये दोन इलेक्ट्रॉन, सेकंड मध्ये एक असेल. कार्बनच्या बाबतीत पहिल्या मध्ये दोन, त्यानंतर सेकंड मध्ये चार असेल. मॅग्नेशियम 12 म्हणजे पहिल्या मध्ये किती, दोन, त्यानंतर दुसऱ्यात किती, आठ, आठ आणि दोन 10 झाले. कधी कमी पडत आहेत, दोन, म्हणजे नेक्स्ट इथं किती असणार आहेत, दोन. ऑक्सिजन 8 म्हणजे पहिल्या दोन आणि दुसऱ्या सेकंड मध्ये किती असणार आहेत, 6. लक्षात येते, म्हणजे याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या प्रत्येकाचं लिहिता आलं. त्यानंतर बघा नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या सांगा, म्हणजे लास्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन सांगा इथे किती आहेत, एक, त्यानंतर इथं कार्बनमध्ये चार, त्यानंतर नेक्स्ट मॅग्नेशियम किती आहेत, दोन, त्यानंतर इथं ऑक्सिजनच्या बाबतीत किती आहेत लास्ट ह्याच्यामध्ये, तर 6 आहेत. बरोबर आहे, या पद्धतीनं तर त्याच्या आधारे व्हॅलन्सी सांगा. इथं लास्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, याचा अर्थ व्हॅलन्सी किती झाली, एक, म्हणजे लिथियमची व्हॅलन्सी एक आहे. कार्बनच्या लास्ट शेलमध्ये चार आहेत, म्हणजे व्हॅलन्सी 4 झाली. मॅग्नेशियमच्या बाबतीत लास्ट ऑर्बिटमध्ये दोन इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे त्याची व्हॅलन्स किती झाली, दोन. पण ऑक्सिजनच्या बाबतीत मात्र काय झालं, इथं 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. 6 इलेक्ट्रॉन म्हणजे 4 जास्त आहेत, म्हणजे इथं आपल्याला 8 - 6 करावं लागेल. 8 - 6 गेले 2, म्हणजे याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 2. लक्षात येते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, व्हाय आर द ॲटॉमिक नंबर्स अँड ॲटॉमिक मास नंबर ऑलवेज इन अ होल नंबर. ॲटॉमिक नंबर आणि मास नंबर हे कायम होल नंबर्स असतात. होल नंबर्स म्हणजे काय, पूर्णांकी संख्या असते. ठीक आहे, तर ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे होल नंबर का आहेत. ज्यांना ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय माहीत आहे, त्यांना हे प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल. ॲटॉमिक नंबर म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या किंवा त्या ॲटममधल्या प्रोटॉनची संख्या. आता प्रोटॉन जे आहेत किंवा इलेक्ट्रॉन जे आहेत ते अर्धा आहे, पाव आहे, चतकोर असं असणार नाही. इलेक्ट्रॉन हे पूर्ण असणार आहेत, एक तर 2, 5, 10 काय असेल ते असेल, किंवा इलेक्ट्रॉनची संख्या एका नंबरमध्ये असेल, अर्धा असणार नाही. मासचं पण तेच आहे, आपण प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची संख्या सांगतो, म्हणजे ॲटॉमिक मास, म्हणजे ते सुद्धा पूर्णांकी असेल. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, सल्फर कंटेन 16 प्रोटॉन अँड 16 न्यूट्रॉन, व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड ॲटॉमिक मास नंबर. पहा, सल्फरच्या बाबतीत त्याच्यामध्ये 16 प्रोटॉन आहेत आणि 16 न्यूट्रॉन्स आहेत, तर त्याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर सांगा असं आपल्याला सांगितलं आहे. ठीक आहे, आपल्याला कसं लिहिता येईल पहा, मागं आपण फॉर्म्युला बघितला होता, मी इतर बाजूला लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सल्फरच्या बाबतीत लिहितो म्हणून मी इथं एस लिहिलं. ॲटॉमिक नंबर म्हणजेच त्याचे प्रोटॉनची संख्या, म्हणजे आपल्याला किती लिहावं लागेल, प्रोटॉनची संख्या, मास नंबर जो ॲटॉमिक नंबर आहे तो खाली लिहितो आपण इथं 16. न्यूट्रॉन किती आहेत, 16, म्हणजे प्रोटॉन आणि प्लस न्यूट्रॉन दोन्ही मिळून आपण मास नंबर सांगतो, म्हणजे 16 - 16 16 × 2 = 32, म्हणजे इथं वरती मास नंबर जो आहे तो आपल्याला 32 लिहावा लागेल. लक्षात येत आहे, म्हणजे ॲटॉमिक नंबर जो आहे तो इथे लिहिलेला स्पष्ट दिसतं का, बघा 16 आहे आणि मास नंबर जो आहे तो 32 आहे. व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर मी आता सांगितलं. मला वाटतं आपण जी चर्चा केली हे नक्की तुम्हाला कळालं असेल. मला वाटतं इथं ऑलवेज रिमेंबर एक माहिती दिली, छोटासा कॉलम दिलेला, त्याच्याविषयी आपण सारांशानं बघूयात. व्हॅलन्सी ऑफ एन एलिमेंट इज सेम ॲज द नंबर ऑफ इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. इफ दिस नंबर इज 4 or less than 4, ऑन द अदर हँड व्हेन एन एलिमेंट हॅज 4 or more व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बाय विच द ऑक्टेट इज शॉर्ट ऑफ कम्प्लिशन इज द व्हॅलन्सी ऑफ दॅट एलिमेंट. अतिशय महत्त्वाचं कन्सेप्ट आहे मित्रांनो. ह्याच्यात काय सांगितलं आहे की लास्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या आणि व्हॅलन्स याचा जवळचा संबंध आहे. काय संबंध आहे, जर समजा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 कमी असेल तर जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तेवढीच व्हॅलन्सी असते. जर समजा 4 जास्त म्हणजे 8 मध्ये असणार, बरोबर आहे, 4 जास्त असेल तर आपल्याला व्हॅलन्सी कशी काढतो आपण, तर 8 जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 8 कम्प्लीट व्हायला किती कमी आहेत, 1, 2, 3 त्यानुसार व्हॅलन्सी असेल. याचा अर्थ व्हॅलन्सी कुठल्याही ॲटमच्या बाबतीत किंवा एलिमेंटच्या बाबतीत लिहिताना ती 1 to 4 मध्येच असते, 4 जास्त असत नाही. जर 4 जास्त झालं तर आपल्याला काय करावं लागतं, 8 त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या करावी लागते. मला वाटतं आजचा जो व्हिडिओमध्ये पॉईंट्स बघितले आपण साधारण, त्याचे रिव्हिजन बघूयात, काय काय कन्सेप्ट आपण आज विचारात घेतले त्याविषयी सारांशानं बघूयात. आजचा जो पॉईंट होता त्याचं टायटल सुरुवात आपण बघितली होती, व्हॅलन्सी अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॅलन्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याचा काय संबंध आहे याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेतली, आत्ता आपण तेच बघत होतो. त्यानंतर काही प्रश्न आपल्याला विचारले होते मागच्या नॉलेजवरती आधारित,
व्हॅलन्सीज दिलेले आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युले दिला आहे, त्याच्यावरती आपण चर्चा केली. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये जे पॉईंट्स पाहिले त्याच्यावरती आधारित काही प्रश्न होते ते आपण चर्चा केली, त्यांचं डिस्कशन केलं. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय याच्याही विषयी आपण माहिती घेतली होती. त्यानंतर हेलियमच्या बाबतीत इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, त्यानंतर निऑनच्या बाबतीत कशा पद्धतीनं आहे, ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे इनर्ट गॅसेस कशाला म्हणायचं, ते केमिकल रिॲक्शनमध्ये का भाग घेत नाहीत याच्याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर इनर्ट गॅसेस आणि इतर जे एलिमेंट्स आहेत त्या टेबलनुसार काय फरक आहे त्याचीही आपण माहिती घेतली. त्यानंतर हा जो चार्ट आहे तो आपण कम्प्लीट केला की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एलिमेंट्सपासून जे कंपाऊंड्स तयार होतात त्यामध्ये त्यांची व्हॅलन्सी किती आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन कशा पद्धतीने लिहायचं, आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्सवरून व्हॅलन्सी आपल्याला कशा पद्धतीने काढता येते या टेबलविषयी चर्चा केली. त्यानंतर या टेबल सोडवल्यानंतर, इथं पूर्ण आपण सोडवलं नाही, काही चर्चा केली, तर त्याच्या आधारे इथं काही प्रश्न दिलेत त्यांच्याही विषयी आपण चर्चा केली. त्यानंतर इथेही टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल काढायचे होते, ते कशा पद्धतीने काढायचे मी तुम्हाला सांगितलं, टेबल पूर्ण केला. त्यानंतर हे प्रश्नांची माहिती आणि हा पण टेबल आपण पूर्ण केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटी ज्या पॉईंट्सनं आपण सुरुवात केली होती, व्हॅलन्सी म्हणजे काय, तर ते आपण लक्षात घेतलं. व्हॅलन्सी हे लास्ट शेलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही व्हॅलन्सी असते. कधी? जर इलेक्ट्रॉनची संख्या 1 ते 4 पर्यंत असेल तर. जर समजा 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील तर आपण 8 वजा ते इलेक्ट्रॉनची संख्या करतो आणि जे उत्तर येईल म्हणजे डिफरन्स येईल त्याला आपण व्हॅलन्सी असं म्हणतो. मला वाटतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, त्यानंतर आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. जर चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ मी ज्यावेळेला अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. या टॉपिकचा आणखीनही काही उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.